पायत आठवी स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी 2019 मध्ये आपला प्रश्न विचारलाय की 7/15, 11/20, 2/5, 12/25 या परिमेय संख्येमधील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती, म्हणजे आपल्या दिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये आपलं सर्वात लहान संख्या शोधावं लागेल आणि सर्वात मोठी संख्या शोधावं लागेल, आणि मग ह्या परिमेय संख्येची तुलना करण्यासाठी आपल्याला या छेदां समान करावं लागतील, आणि छेद समान करायचे असतील तर आपल्याला छेदांचा लसावि शोधावं लागेल, म्हणजे 15, 20, 5 आणि 25 चा लसावी आपल्याला मिळवायचा. मग आता लसावी कसा मिळवतात, तर 15, त्यानंतर 20, 5 आणि 25 यांची सीडी पद्धतीने अवयव पाडायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपल्याला या चारही संख्येला कोणत्या एका संख्येने कॉमन भाग जातो, तर 5 या सर्व संख्येला भाग जाईल. 5 जर 15 भाग दिला तर 5 × 15, 5 × 20, 5 × 5 आणि 5 × 5 = 25. आता इथं मग यांना आपल्याला कशाने भाग जाईल, एकाच संख्येने, तर एकाच संख्येने कुठल्या एका संख्येने भाग जाणार नाहीये, म्हणजे आपल्या दिलेल्या संख्यांचा लसावी शोधायचा असेल 15, 5, 20, 15, 20, 5 आणि 25 चा लसावी, तर काय होईल, हे जे मूळ अवयव आहेत यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 5 × 3 × 4 × 1 × 5. 5 × 15, 15 × 60 × 5 = 300, तर 300 हा त्यांचा लसावी येणार आहे. आणि मग आता आपण परत त्या संख्येचा विचार करूया, म्हणजे ह्या सर्व संख्यांचा छेद आपल्याला 300 करायचा आहे, कारण 300 हा 15, 20, 5 आणि 25 यांचा लसावी आहे. म्हणजे 7/15 यांचा छेद आपल्याला करायचा आहे 300, म्हणजे 15 ला 300 होण्यासाठी किती ने गुणावं लागेल, म्हणजे आपल्याला 20 ने गुणावं लागेल, आणि अंशाला देखील मग आता 20 ने गुणायचा आहे. हा गुणाकार आपण करून घेऊया, 7 × 2 = 14, 140/300. त्यानंतर आपली पुढची संख्या आहे पहा, 11/20, त्याचा सुद्धा छेद आपल्याला 300 करायचा आहे, म्हणजे 20 आपल्याला 15 गुणायचा आहे, आणि मग 11 देखील अंशाला देखील 15 गुणावं लागेल, म्हणजे 15 × 11 यांचा गुणाकार होईल 15 × 15 = 1, 15 × 165/300. त्यानंतर पुढची संख्या आहे 2/5, यांचा सुद्धा आपल्याला छेद करायचा आहे 300, छेद 300 करण्यासाठी 5 गुणावं लागेल 60 आणि 2 सुद्धा 60 गुणावं लागेल, आणि म्हणून 2 × 60 यांचा गुणाकार 120 होईल, आणि 5 × 60 यांचा गुणाकार 300 होईल. त्यानंतर पुढची संख्या विचारात घेऊया आपण, पुढची संख्या आहे 12/25, आणि या 12/25 पण छेद 300 करायचा आहे, आणि 25 छेद 300 करण्यासाठी 12 गुणावं लागेल, आणि म्हणून अंशाला देखील 12 गुणावं लागेल, 12 × 12 = 144, 12² आणि 25 × 12 = 300. म्हणजे इथं सर्वात मोठी संख्या मग पाहता येईल आपल्याला, ज्याचा अंश मोठा ती सर्वात मोठी संख्या, म्हणजे ही सर्वात मोठी संख्या ज्याचा अंश लहान, म्हणजे 140, 165
त्याच्यामध्ये सर्वात लहान आहे 120 ही सर्वात लहान संख्या. मग आपल्याला काय विचारलंय, सर्वात मोठी आणि सर्वात लहान यांच्यातील फरक. तर मग सर्वात मोठी आहे 11/20 आणि लहान आहे 2/5. मग आता यांची वजाबाकी करायची फरक काढण्यासाठी. वजाबाकी करताना आपल्याला माहिती आहे की छेद सारखे असावे लागतात आणि म्हणून 20 आणि 5 लसावी विचारात घ्यावा लागेल, तो आहे 20 आणि म्हणून 11/20 आणि याचा 2/5 यांचा छेद सारखा करायचा. आपल्याला 20 करायचा म्हणजे 4 गुणावं लागेल, याला देखील 4 गुणावं लागेल, म्हणजे 11/20 वजा 2^4 8/20 आणि म्हणून छेद सारखा आहे 11/8 आणि बरोबर 11/8 होतील 3/20 आणि म्हणून आपला पर्याय 3/20 तर हा पहिला पर्याय बरोबर आहे.